नमस्कार। आज भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा होत आहे। या निमित्त मी राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना सुद्धा माझं वंदन। महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि हे स्थान टिकवण्यासाठी गेल्या 1.5 वर्षांच्या काळात महायुती सरकारनं आपलं कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो। भारताच्या प्रगतीची पताका डौलानं फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे। भारत हा संपूर्ण विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतोय आणि याचं निर्विवाद श्रेय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांना द्यायलाच पाहिजे।